ठिपक्यांची रांगोळी मालिकेच्या अकरा ऑगस्टच्या भागामध्ये अपू आणि शशांकमध्ये नेत्राला घरी आणल्यामुळे वाद होतात तेव्हा नेत्रा आणि अंजलीला वाटे लावत अपू ही गाडीतून तिची बॅग घेऊ लागते तर शशांकचा गैरसमज होऊन शशांक आपूकडे येत म्हणतो अपू तू कुठेही जाऊ नकोस तेव्हा हा असे काय बोलतोय असे अपू विचार करते तर शशांक आपूला आतमध्ये बोलावतो तेव्हा अपू शशांकला त्याची एक अट असल्याचे सांगते आणि म्हणते की शशांक खडूस तू आजपर्यंत मला खूप हर्ट केलेस तेव्हा मी घरी येईल पण तुझी मी आपल्या बेडरूममधली एंट्री बॅन करणार आहे आणि तू आपल्या रूमसमोरच्या सोप्यावरच आहे नाही तर चालले मी असे अपू शशांकला म्हणते तेव्हा शशांक त्याला आपूचे सगळे अटी मान्य असल्याचे सांगतो त्यानंतर अपू आणि शशांक दोघेही त्यांच्या घरी वर येऊ लागतात तर इकडे कुकी गँग जय्यत तयारी करत अपू शशांकची बेड सजवतात तेवढ्यात आपू शशांक त्यांच्या बेडमध्ये येतात तेव्हा त्यांची ती सजवलेली बेड बघून आपू खुश होते तर शशांकला मोठा धक्का बसतो तेव्हा आपू शशांकला म्हणते तू माझ्यासाठी एवढे सगळे केलेस खडूस आणि किती गोष्टी केल्यास तू माझ्यासाठी तेव्हा शशांक म्हणतो मी काहीही केले नाही हे सगळे कुकी गँगने केले ते ऐकून आपूला शशांकचा खूप राग येतो आणि आपू शशांकचे झोपायचे कपडे शशांकच्या हातात देत शशांकला झोपायला बाहेर पाठवते तर आता कुकी गँगने शशांकला आपूला खुश करण्याची आयती संधी दिली होती पण आडमुठ्या शशांकने ती घालून शशांकवर बाहेर झोप पायची वेळ आल्याचे आपणास बघावयास मिळते तर कसे वाटला अब अ शशांक कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ठिपक्यांची रांगोळी मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा